अभिनेत्री कंगना राणावत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे तर दुसरीकडे मराठी अभिनेता विक्रम गोखले यांनी आता कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत कंगनाच्या वक्तव्याला समर्थन आहे कंगना राणावत खरं बोलली आहे असं विक्रम गोखले यांचं म्हणणं आहे तिच्या वक्तव्याला माझं समर्थन आहे असंही गोखले यांनी म्हटलं त्यामुळे आता है। है विक्रम गोखले यांना ट्रोल केलं जात आहे काय म्हटलंय विक्रम गोखले यांनी पाहूयात कंगना राणावत जे म्हणालेली आहे की ते भीक मागूनच मिळाले याच्यावरती मी सहमत आहे हे दिलेलं गेलं बरं का हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठे मोठे लोक बघत राहिले त्यांना वाचवलं नाही त्यांनी आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांच्या विरुद्ध उभे राहत आहेत हे बघूनसुद्धा त्यांना वाचवलं नाही फाशीपासून असेही लोक आपल्या राजकारणामध्ये केंद्रीय राजकारणामध्ये आहेत होते तर दुसरीकडे विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे प्रसिद्ध डॉक्टर संग्राम पाटील यांनी विक्रम गोखले हा शेणातील शेंगणा आहे असं म्हटलं आहे जय हिंद मित्रांनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो आपल्या मराठी आणि इंग्रजी चित्रपटातले नाट्यसृष्टीतले एक अभिनेता आहेत विक्रम गोखलेजी आता ते सिनियर झालेत बरेच वयस्कर झालेत मला त्यांच्याविषयी भरपूर आदर आहे कारण हे एक एस्टॅब्लिश झालेले चांगले जे कलावंत असतात त्यांच्याविषयी आपण आदर बळगला पाहिजे विशेषतः मी स्वतः नाटकात अभिनयात वगैरे काही वेळ प्रयत्न केला होता माझ्या मेडिकल स्कूलमध्ये त्यामुळे मला आदर आहे या लोकांविषयी पण सिनेमात किंवा नाटकात तुम्ही खूप उच्च स्थानी पोचलात प्रसिद्ध असलात शिक्षित वाटत असलात म्हणजे तुम्ही विवेकवादी असता समतावादी असता सेक्युलर आणि असा सारासार विचार करणारे असतातच असं नाही याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विक्रम गोखले आहेत आणि हे काही काळापासून ते दिसतंय त्याचे वक्तव्य करतात जाहीर मधूनच मीडियामध्ये येतात कुठल्या तरी जातीपातीच्या संमेलनांमधून सहभागी झाल्यानंतर आणि त्यांनी आता स्टेटमेंट केलं आहे की जे एक मूर्खपणाचं स्टेटमेंट एका भाजपप्रणित अभिनेत्री जिला आता पुरस्कार मिळाला आहे तिने केलं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या आपल्या सगळ्या आंदोलकांवर ज्यांनी जीव दिला हजारो नाही लाखो लोक अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दरम्यान मेलेले आहेत मारले गेलेले आहेत इंग्रजांच्या हातून आणि वेगवेगळ्या का आंदोलनांमध्ये चिरडले गेलेले आहेत जालियनवाला बाग असो किंवा इतर कुठले लढे असोत लोकांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या आहेत गोळ्या खाल्ल्या आहेत लोक भूमिगत झाले आणि अशा पद्धतीने इंग्रज सरकारला वठणीवर आणलं आणि अशा अनेक पातळ्यांवर लोकांनी लढा दिल्यानंतर एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनानंतर इंग्रज सरकारची ताकद कमी झाली लोक जागृत झाले युनाईट झाले आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यांनी कारभार आपल्या देशाला ग्रॅज्युअली सोपवला पण तो त्यांच्या नाईलाजाने त्यांनी सोपवला कारण त्यांना शक्य नव्हतं इथून पुढे करण्या कारण लोक खूप जागृत झाले होते वेळो जागो जागोजागी विरोध करत होते असकार करत होते त्यामुळे इट वॉज इम्पॉसिबल फॉर देम टू रूल कंटिन्यू रूलिंग म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला फाळणी देखील झाली फाळणीला कोण कोण कारणीभूत होते हा खूप मोठा वेगळा मुद्दा आहे आणि त्यावेळेला काही लोक फासावर गेले भगतसिंगांसारखे हे क्रांतिकारक यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून स्वातंत्र्य मिळालं आणि कोण फासावर गेलं त्याला कोण वाचू शकत होतं हा अजून पुन्हा वेगळा विषय आहे त्याच्यावर हे संघी लोक उगतच आपलं काहीतरी सुपरफिशियल गोष्टी काढतात आणि त्याच्यावर गैरसमज आणि खोटं बोलतात ही संघाची संस्कृती आहे ही ती खोटं बोलायचं आणि सतत बोलत राहायचं आणि हे गोखले साहेब जे आहेत हे त्यातलेच एक आहेत खोटं बोलणाऱ्यांच्या कल्चरमधले आहेत म्हणजे ते खोटं बोलतात विक्रम गोखले साहेब तुमच्याकडनं ही अपेक्षा करत नव्हतो आम्ही पण तुम्ही करता ठीक आहे मूळ जे असतं मला प्रबोधनकार ठाकरे आठवत आहेत त्यांच्या वाचण्यातनं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे वाचा तुम्ही समजून घ्या मी बोलत नाही मला कोणाला दुखवायचं नाही त्यांनी शेणाचं आणि शेंगदाण्याचं उदाहरण दिलेलं आहे तसे तुम्ही शेंगदाणे आहात शेणातले किती जरी आम्हाला वाटत असलं की नाही हा चांगला शेंगदाणा आहे तरी तुम्ही शेणातले शेंगदाणे आहात तिथे वाढले त्या कल्चरमध्ये तुम्ही तसेच राहणार तसेच बोलणार लोकांचे टाळके भडकवणार आणि लोकांना लोकांची दिशाभूल करणार मुख्य मुद्दे जे आहेत फेल जे झालेलं आहे हे मोदी सरकार याच्यावरून तुम्हाला लोकांना डिस्ट्रॅक्ट करायचं आहे दोन हजार बावीस चोवीसची सगळी तुमची तयारी चालली आहे म्हणून तुम्हाला एजंटांना सोडून दिलेलं आहे भाजप आर एस एसने एवढंच तुम्ही तुमचं काम करता आहात मित्रांनो पसरवा हा व्हिडिओ इतरांना तुम्हाला पसंत असेल विचारतात टेक क्या जय हिंद